नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहोत रमा एकादशी महात्म्य कथा ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये रमा एकादशीच्या महात्म्याचे वर्णन केले आहे एकदा युधिष्ठिर महाराजांनी विचारले हे जनार्दन कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव आणि महात्म्य काय आहे याविषयी कृपया मला विस्तृतपणे सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे नृपेंद्र सर्व पापनाशनी अशा या एकादशीचे नाव रमा असे आहे पुष्कळ वर्षापूर्वी मुचुकुंद नावाचा एक राजा होता त्याची देवराज इंद्राशी चांगली मैत्री होती वरुण कुबेर यमराज अग्नि हे देखील त्याचे चांगले मित्र होते सर्व धार्मिक तत्वांचे पालन करीत तो आपल्या प्रजेवर राज्य करीत होता कालांतराने राजाला एक कन्यारत्न झाले तिचे नाव चंद्रभागा नदीवरून ठेवण्यात आले पुढे तिचा विवाह चंद्रसेन राजाच्या मुलाशी शोभनशी झाला एकदा शोभन आपल्या सासऱ्याच्या घरी आला योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती चंद्रभागा अतिशय घाबरली आणि विचार करू लागली हे देवा आता काय होईल माझे पती तर अतिशय अशक्त आहेत त्यांना तर भूक सहन होणार नाही माझे वडील तर पुष्कळ कडक आहेत दशमी दिवशीच माझे वडील आपल्या सेवकांना पाठवून दवंडी पिटवतात की एकादशीच कोणीही खाऊ नये शोभनने या नियमाविषयी ऐकले आणि तो आपल्या पत्नीस म्हणाला हे प्रिये आता मी काय करावे माझा जीव वाचविण्यासाठी आणि राजाच्या आज्ञेचे उल्लंघन न करण्यासाठी मी काय करावे चंद्रभागा म्हणाली हे स्वामी मनुष्यालाच काय तर हत्तींना घोड्यांना आणि इतर प्राण्यांना देखील आज माझ्या वडिलांच्या राज्यात खायला दिले जात नाही जर आपल्याला आज काही खायचे असेल तर तुम्हाला तुमच्या घरी परत जावे लागेल त्यामुळे योग्य विचार करून योग्य निर्णय घ्यावा आपल्या पत्नीचे कथन ऐकल्यानंतर शोभन म्हणाला तू जे सांगितलेस ते खरे आहे परंतु आज एकादशी व्रत करण्याची माझी इच्छा आहे माझ्या भाग्यात जे आहे ते निश्चितच होईल असा विचार करून शोभनने त्या दिवशी एकादशी व्रत केले परंतु तहानेने आणि बुकेने तो व्याकुळ झाला सूर्यास्तावेळी धर्मपरायण जीवात्मे आणि वैष्णव प्रसन्न झाले भगवंतांच्या नामसंकीर्तनामध्ये त्यांनी रात्र जागवली परंतु भूकेमुळे शोभनने आपल्या शरीराचा त्याग केला सूर्योदयापूर्वीच मुचकुंद राजाने शोभनच्या शरीरावर अंत्यसंस्कार केले परंतु चंद्रभागे सती जाऊ दिले नाही पतीच्या श्राद्धानंतर ती आपल्या पित्याच्याच घरी राहू लागली त्यानंतर रमा एकादशीच्या पालनामुळे शोभन मंदार पर्वताच्या शिखरावर असणाऱ्या देवपुरी नामक राज्याचा राज्या राजा झाला रत्नजडीत सुवर्णाचे खांब असणाऱ्या आणि अमूल्य हिऱ्या माणक्यांनी सुशोभित असणाऱ्या राजवाड्यामध्ये तो राहू लागला अनेक आभूषणांनी अलंकृत असलेला शोभन अनेक गंधर्व आणि अने अप्सरांद्वारे सेवित होता एकदा मुचकून पुरातील सोमशर्मा नावाचा ब्राह्मण तीर्थाटन करता करता अचानक एक दिवस देवपुरीमध्ये दे आला शोभनला आपल्या राजाचा जावई समजून तो त्याच्याजवळ गेला ब्राह्मणाला पाहताच राजा आपल्या सिंहासनावरून उठला आणि हात जोडून ब्राह्मणासमोर उभा राहिला त्यानंतर त्याने ब्राह्मणाचे मुचुकुंदाचे त्याच्या पत्नीचे चंद्रभागेचे तसेच मुचुकुंद पुरीतील सर्वांचे कुशल मंगल विचारले सर्वजण सुखाने आणि शांतीने राहत असल्याचे ब्राह्मणाने सांगितले अतिशय आश्चर्याने ब्राह्मणाने राजाला विचारले हे राजन इतकी सुंदर नगरी मी कधीच पाहिली नाही असे राज्य आपण कसे मिळवले याविषयी कृपया आपण मला सांगावे राजाने सांगितले रमा एकादशीचे व्रत केल्यानेच हे राज्य मला प्राप्त झाले आहे हे राज्य कशा प्रकारे शाश्वत करावे याविषयी कृपया आपण मला समाधेश द्यावा बहुतेक अश्रद्धेने मी या व्रताचे पालन केल्यानेच हे अशाश्वत राज्य मला मिळाले असावे कृपया आपण हे सर्व चंद्रभागेत सांगावे मला वाटते केवळ तीच या राज्याला शाश्वत बनू शकते हे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण मुचकुंदपुरीमध्ये परत आला चंद्रभागेस त्याने सर्व काही सांगितले सर्व प्रसंग ऐकल्यानंतर चंद्रभागा म्हणाली हे ब्राह्मण देव आपण जे काही सांगता ते मला केवळ एक स्वप्नच वाटत आहे ब्राह्मण म्हणाला हे राजकन्ये मी स्वतः तुझ्या पतीला देवपुरीमध्ये पाहिले आहे त्याचे राज्य सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे त्याला शाश्वत बनविण्याची विनंती तुला तुझ्या पतीने केलेली आहे चंद्रभागा म्हणाली हे ब्राह्मण मी तुझ्या पुण्याच्या प्रभावाने ते राज्य शाश्वत करेन तुम्ही मला तिथे घेऊन जावयास हवे विलग झालेल्या दोघांना परत भेट घालून मोठे पुण्य प्राप्त होते त्यानंतर सोमशर्मा ब्राह्मणाने तिला मंदार पर्वतावरील वामदेवांच्या आश्रमात नेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला वामदेवांनी सुंदरवदना चंद्रभागेला वैदिक मंत्राची दीक्षा दिली वामदेवांकडून प्राप्त झालेल्या मंत्राच्या प्रभावाने आणि रमा एकादशीच्या पालनाने चंद्रभागेस दिव्य शरीर प्राप्त झाले त्यानंतर ती आपल्या पतीसमोर गेली आपल्या पत्नीला पाहिल्यानंतर शोभनला अतिशय आनंद झाला चंद्रभागा म्हणाली कृपया माझे हिताचे दोन शब्द ऐका वयाच्या आठव्या वर्षापासून मी एकादशी व्रताचे पालन करीत आहे या व्रत पालनामुळे प्राप्त पुण्याईच्या प्रभावाने आपले राज्य प्रलयापर्यंत शाश्वत आणि समृद्ध राहील त्यानंतर ती आपल्या पतीसमवेत आनंदाने राहू लागली आणि रमा एकादशीच्या नावाने शोभनही त्या राज्यामध्ये आपल्या पत्नी समवेत आनंदाने राहिला त्यामुळे हे राजन रमा एकादशी ही कामधेनु अथवा चिंतामणीप्रमाणे सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे राजन अशा प्रकारे मी तुला एकादशीचे महात्म्य कथन केले आहे कृष्ण पक्षातील असो किंवा शुक्ल पक्षातील असो दोन्ही एकादशी व्रतपालन करणाऱ्याला मुक्ती प्रदान करतात जो कोणी या एकादशीचे महात्म्य ऐकतो तो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन आनंदाने वैकुंठ प्राप्ती कर वसुबारस सणाची कथा समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे त्या व्रताची कथा अशी की एक म्हातारी होती तिची एक सून होती त्यांच्या घरात गुरे होती घवाळी मुघाळी वासरे होती एक दिवस सासू शेतावर गेली तिने जाताना सुनेला सांगितले की गवाळे मुगाळे शिजवून ठेव तिला सांगायचे होते की गहू मूग शिजवून ठेव पण सुनेने भलताचा अर्थ घेतला आणि गोठ्यातील गवाळी मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले म्हातारी घरी आल्यावर सुनेने पाने मांडली पाण्यात मांस बघून म्हातारी घाबरून गेली तेव्हा सुनेने घडलेला सारा प्रकार तिला सांगितला त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनवू लागली देवा देवा कोपू नको सून अजाण आहे तिचा अपराध पोटात घाल माझी वासरी जिवंत कर देवाने त्या म्हातारीचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई राणातून परत येण्यापूर्वी वासरी जिवंत केली म्हातारीने मग गाई वासरांची पूजा केली त्यांना गोडधोडाचं नैवेद्य दाखवून मग ती स्वतः जेवली अशी ही वसुबालसची कथा मित्रांनो या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता वासरासहित गायीची पूजा करतात मित्रांनो गाईचे महत्त्व पटवून जगातील गायीचे रक्षण करणे आपले काम आहे या विषयाचे जागरण करण्यासाठी वसुबारस हा दिवस आदर्श आहे मित्रांनो पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्व वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याचा जिवाळ्याचा सण साजरा केला जातो भारतीय सण उत्सव हे सर्वसमावेशक संस्कृतीचे खरे दर्शन घडवतात आजही हा सण तितक्या जिवाळ्याने साजरा केला जातो आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आपली आदर्श भारतीय परंपरा अशा कृतज्ञता दिनातून पुन्हा एकदा जगासमोर येत मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद